वेलकम स्टूडेंट्स टू आवर चैनल प्रियंका मैम फिजिक्स। चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये कोविड-19 प्रादुर्भाव कंटिन्यू वाढत असल्यामुळे सिलेबस कंप्लीट करणं सर्वांसाठीच अवघड होते। याच्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केलेली आहे। चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते 12वीचा सिलेबस 25% कमी करण्यात आलेला आहे। आपण फिजिक्स या विषयाचा सिलेबस पाहणार आहोत। फिजिक्स विषयाचा कोणता भाग 25% काढण्यात आलेला आहे चालू शैक्षणिक वर्षामधून, तो आपण काय करणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपला 11वी सायन्सचा पहिला टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट, याच्यामधला पेज नंबर 3 ते 5 याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ ए टाईम, ॲक्युरेसी, प्रिसेशन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट, त्याचबरोबर कॉम्बिनेशन ऑफ एरर्स हा भाग वगळण्यात आलेला आहे। सेकंड टॉपिक मॅथमॅटिकल मेथडमधील इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस हा भाग वगळण्यात आलेला आहे। तिसरा टॉपिक मोशन इन ए प्लेन याच्यामधला रेक्टिलिनियर मोशन, चौथा टॉपिक लॉज ऑफ मोशनमधील ॲरिस्टॉटल फॅलसी, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, वर्क एनर्जी थेरम, प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, लॉस इन कायनेटिक एनर्जी, यूज द रिझल्ट 4.11 विदाउट प्रूफ, नेसेसिटी ऑफ डिफाइनिंग इम्पल्स टू प्रूव दॅट द मुवमेंट ऑफ ए कपल इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्सेस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए सेंटर ऑफ मास हा भाग वगळण्यात आलेला आहे। फिफ्थ टॉपिक ग्रॅव्हिटेशनमधील मेजरमेंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट्स हा भाग वगळण्यात आलेला आहे। टॉपिक नंबर 6 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या टॉपिकमधील हार्डनेस, फ्रिक्शन इन सॉलिड्स, त्याचबरोबर टेम्परेचर अँड हीट, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड आयडियल गॅस इक्वेशन, चेंज ऑफ सेट्स हा भाग वगळण्यात आलेला आहे। आठवा टॉपिक साऊंड वेव याच्यामधील कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स, ट्रान्सवर्स वेव्स, लॉन्जिट्युडनल वेव्स अँड प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, रिव्हर्ब्रेशन, अकॉस्टिक्स, लिस्नर, अप्रोचिंग अ स्टेशनरी सोर्स विथ ए व्हेलॉसिटी व्ही हा भाग वगळण्यात आलेला आहे। नाइन्थ टॉपिक ऑप्टिक्समधील नेचर ऑफ लाईट, रे ऑप्टिक्स अँड ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स, रिलेशन बिटवीन एफ यू अँड व्ही, प्रिझम, बायनोक्युलर्स, पेरिस्कोप्स, टिल इक्वेशन 9.2, नेचर नॅचरल फिनॉमिनॉन ड्यू टू द सनलाईट, टेलिस्कोप ऑनवर्ड्स टिल द एंड हा भाग वगळण्यात आलेला आहे। टेन्थ टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्समधील इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट चार्ज इन ए मटेरियल मीडियम, त्याचबरोबर प्रॅक्टिकल वे ऑफ कॅल्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड, प्रूप ऑफ द गॉज लॉ, इलेक्ट्रिक डायपोल, कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन हा भाग वगळण्यात आलेला आहे। इलेवंथ टॉपिक इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्समधील इलेक्ट्रिक करंट आणि फ्लो ऑफ करंट थ्रू ए कंडक्टर, त्याचबरोबर ड्रिफ्ट स्पीड, ओहम्स लॉ, लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ, इलेक्ट्रिकल एनर्जी अँड पॉवर, रेजिस्टर, स्पेसिफिक रेजिस्टन्स हा भाग वगळण्यात आलेला आहे। ट्वेल्थ टॉपिक मॅग्नेटिझममधील गॉज लॉ ऑफ मॅग्नेटिझम आणि 13 टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीममधील अल्ट्राव्हायलेट रेज, एक्स अँड गॅमा रेज, मॉड्युलेशन हा भाग काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सेमीकंडक्टर्समधील सेमीकंडक्टर डिव्हायसेस हा भाग वगळण्यात आलेला आहे। आता आपण 12वी सायन्स फिजिक्स विषयाचा कोणता भाग रिडक्ट केलेला आहे म्हणजे काढून टाकण्यात आलेला आहे ते पाहूयात। फर्स्ट टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्समधील स्पियर ऑफ डेथ, व्हेकल ॲट द टॉप ऑफ ए कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज आणि रोलिंग मोशन हा भाग वगळण्यात आलेला आहे। सेकंड टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समधील प्रेशर, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, बर्नौली इक्वेशन काढण्यात आलेलं आहे। तिसरा टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमधील बिहेवियर ऑफ ए गॅस आणि आयडियल गॅस अँड रिअल गॅस हा भाग काढण्यात आलेला आहे।
त्याचबरोबर मीन फ्री पाथ लॉ ऑफ इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी हाही भाग वगळण्यात आलेला आहे. फोर्थ टॉपिक थर्मोडायनॅमिक्समधील हीट इंजिन रेफ्रिजरेटर अँड हीट पंप्स सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स कॅनॉट सायकल कॅनॉट इंजिन स्टॅनलिंग सायकल हा भाग वगळण्यात आलेला आहे. असोलेशन टॉपिकमधील रेफरन्स सर्कल मेथड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM डॅम्पड असोलेशन फ्री असोलेशन फोर्स्ड असोलेशन आणि रेझोनन्स हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सिक्स्थ टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्जमधील रिफ्लेक्शन ऑफ वेव्ज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स हा भाग काढून टाकण्यात आलेला आहे. सेवन्थ टॉपिक वेव्ह ऑप्टिक्समधील कॉर्पस्क्युलर नेचर रिफ्लॅक्शन ऑफ ए लाईट ॲट ए प्लेन बाउंड्रीज बिटवीन टू मीडिया पोलरायझेशन रिझॉल्विंग पॉवर हा भाग काढण्यात आलेला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिकमधील इक्विपोटेन्शियल सर्फेसेस कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस डिस्प्लेसमेंट करंट वॉन डी ग्राफ जनरेटर हा भाग काढून टाकण्यात आलेला आहे. त्याचबरोबर टेन्थ नंबर टॉपिक मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू ए इलेक्ट्रिक करंट यामधील सायक्लोट्रॉन मोशन आणि हेलिकल मोशन हे दोन्ही पॉईंट काढण्यात आलेले आहेत. इलेवंथ नंबर टॉपिक मॅग्नेटिक मटेरियलमधील टॉर्क ॲक्टिंग ऑन ए मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल हिस्टेरेसिस परमनंट मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅग्नेटिक शिल्डिंग हे भाग वगळण्यात आलेले आहेत. ट्वेल्थ टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमधील इंड्युस्ड EMF इन स्टेशनरी कॉईल इन ए चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड त्याचबरोबर जनरेटर ब्लॅक अँड बॅक टॉर्क सॉरी बॅक EMF अँड बॅक टॉर्क एनर्जी डेन्सिटी ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड हा भाग वगळण्यात आलेला आहे. 13 टॉपिक AC सर्किट्समधील AC जनरेटर पॉवर इन AC सर्किट शार्पनेस ऑफ रेझोनन्स त्याचबरोबर चॉक कॉईल ह्या भाग वगळण्यात आलेला आहे. 14 टॉपिक ड्युअल नेचर ऑफ ए रेडिएशन अँड ए मॅटर या टॉपिकमधील समरी ऑफ ॲनालायसिस ऑफ ए ऑब्झर्विंग फॉर्म फोटोसेल डेव्हिशन अँड झर्मर एक्सपेरिमेंट हा भाग काढून टाकण्यात आलेला आहे. 15 नंबर टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाईमधील जिजर मासडेन एक्सपेरिमेंट ॲटोमिक न्यूक्लियस न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी रेडिएक्टिव्ह डिके न्यूक्लिअर एनर्जी हा भाग काढण्यात आलेला आहे. 16 नंबर टॉपिक सेमीकंडक्टर डिव्हाइसमधील झिनर डायोड हा भाग काढून टाकण्यात आलेला आहे. आपणास व्यवस्थित समजलं असेल की कोणत्या टॉपिकमधील कोणता भाग वगळण्यात आलेला आहे. हे दिलेले सगळे भाग वगळून राहिलेला जो सिलॅबस आहे तो आपल्याला चालू शैक्षणिक वर्ष 2020 व 2021 करता परीक्षेसाठी असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे भाग 25% वगळण्यात आलेला आहे हा फक्त या चालू शैक्षणिक वर्ष 2020 व 2021 करिताच याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. फक्त चालू शैक्षणिक वर्ष 2020 व 2021 करता 25% सिलॅबस रिडक्ट करण्यात आलेला आहे. जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तो इतरांशीही शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.